आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे विक्रांत, एवढ्या अंगठ्या? सांगतो. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे माझं गिरिजावर किती प्रेम आहे. मला गिरिजाशी लग्न करायचंय. एक प्रॉब्लेम काय? मला गिरिजाला तुमच्या सगळ्यांपासून दूर न्यायचं नाहीये. मला गिरिजा सोबत सगळ्या गोष्टी शेअर करायच्या. तिचं सुख, तिचं दुःख, तिच्या जबाबदाऱ्या. पण तिचा जीव तुमच्यात अडकलाय आणि माझा जीव तिच्यात. इनडिरेक्टली माझा जीव सुद्धा तुमच्या सगळ्यांमध्ये अडकलाय. म्हणून मी आज तुम्हा सगळ्यांना लग्नाची मागणी घालायला आलोय. प्लीज मला तुमच्या कुटुंबाचा भाग बनवाल. म्हणजे माझा विक्रांतच्या या कृतीला पूर्ण पाठिंबा आहे बरं का? ज्यांचा ज्यांचा या प्रस्तावाला होकार असेल त्यांनी यातली एक अंगठी उचलावी. मला चालेल बाबा. मला तर कधीपासून हेच हवं होतं. मलाही चालेल. माझी तर काहीच हरकत नाही. ताई अगं कसला विचार करतेस? घेना अंगठी. नाही गो, एवढा प्रेम करणारा माणूस आयुष्यात सापडणार नाही गो. ताई प्लीज अंगठी उचला ना. ताई प्लीज ऐक ना आमचं. हो म्हण ना प्लीज. प्लीज ना उचल अंगठी.
बाबा मंगळाचं विक्रम. थँक्यू बाबा. मी हे लग्न करेन पण माझी एक अट आहे. काय अट आहे? आपण रजिस्टर्ड मॅरेज करायचं. एवढंच ना? अरे मग त्यात काय करू आपण? करू जीजू आता वाट कसली बघताय? या एंगेजमेंट करून टाका. नाही असं नको. आपण उद्या रितसर साखरपुडा करायचा का? हो चालेल चालेल. आता तुम्ही म्हणाल तस. काय विक्रांत बघितलं ना, या महिन्यात साखर जास्त लागणार मी मगाशीच म्हणालो होतो. महेशराव मीना ताई तिची चिंता तुम्ही अजिबात करू नका. अहो एवढ्या वर्षांनी गिरिजानी होकार दिलाय हेच खूप आहे आमच्यासाठी. अहो पण मग लग्नाची तारीख? लग्नाची तारीख? अरे आता आपल्याला काय रजिस्टर लग्न करायचं ना, त्याविषयी आपण आधी या दोघांचा साखरपुडा करून घेऊया आणि मग देऊ बार उडून. काय विक्रांत? जसं गिरिजा म्हणेल तस. मला फक्त गिरिजाशी लग्न करायचंय. अगो बाई साखरपुड्याची तयारी करायची सगळी. हो हो आम्हाला सुद्धा तयारी करायला हवी. विक्रांत काय लक्ष कुठे आहे? चला निघूया. अरे आपल्यालाही साखरपुड्याची तयारी करायची आहे. हो बाबा चला. येतो. चला. गॉड ब्लेस यू. ए जीजूंना बाय करायचंय का? चित्र तू तर काय गोंद घालतेस? हा साखरपुडा उद्यावर आला. अगं मला तर काय करू काय नको काय सुचतच नाही. आई सगळं होईल, तुम्ही नका काळजी करू. आम्ही आहोत ना, आम्ही सगळं हँडल करू. काय ताई? काय ताई काय काय ताई बावळे, तिचा साखरपुडा आहे आणि तीच तयारी करणार आहे का? रडतेस का अशी? ऐक नको गो, मला पण घ्या ना तुमच्या. विक्रांत विक्रांत कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. तू मला जाडवू नको, मी आज जाम खुश आहे. खरं सांगू मी पण खुश आहे. असायलाच पाहिजे, हे म्हणतात ना सब्र का फल मीठा होत आहे. अरे या दिवसाच्या आतुरतेने वाट बघत होतो. म्हणून माणसाने आशा सोडायची नसते. तयारी आला. कसली तयारी? तयारी कसली? तुझ्या लग्नाला शेरवानी माझ्याकडून.
अरे बापरे का? अरे तुझ्या लग्नाची वाट तुझ्यापेक्षा जास्त मी बघितलीये. माझ्या मित्राचं लग्न आहे. बाबा विक्रांत एक नंबर. चल आता तयारी लागायला हवं. का? हे तुझं लग्न आहे पण काम मला जास्त करायची आहेत. ठीक आहे मी निघतो आता. हा राजा पण ना. खरं आहे गिरीजा, या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो मी. आपण रजिस्टर्ड मॅरेज करायचं. मीना बघ पुन्हा एकदा विचार कर. काही गरज नाही. ठीक आहे जशी तुझी मर्जी. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं गिरीजा माझीच धून होईल. मग जरा चांगली स्वप्न बघायची ना. गिरीजा आली असती तुझ्या स्वप्नात. तिची लायकी तरी आहे का माझ्या स्वप्नात यायची? सून व्हायला निघाली. एक मिनिट मीना, गिरीजा बद्दल एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही. बघ गिरीजा ही या घरची होणारी सून आहे लक्षात ठेवायचं. हा मी नाही मानत तिला सून. आणि काय हो माझ्या परवानगी शिवाय तुम्ही विक्रांतचं लग्न लावूच कसं शकता? कारण विक्रांतचं सुख कशात आहे हे मला जास्त चांगलं कळत. आणि मी विक्रांतच्या सुखाच्या आड आता कोणालाही येऊ देणार नाही. अगदी तुला सुद्धा नाही मीना. बास पुरे झालं. तुम्ही असं बोलताय जणू काय मीच चुकीची आहे. येस ऑफकोर्स. अगं हे वेगळं सांगण्याची गरजच नाहीये. हे बघ मीना, तू सोडून बाकी सगळे खुश आहेत. आता तू ठरव हे सगळे चुकीचे आहेत की तू एकटी. हे बघ मीना, तुला असं वाटत असेल की मी तुला आग्रह करीन या साखरपुड्याला चल, या साखरपुड्याला चल, या साखरपुड्याला चल, पण तसं काहीही होणार नाही. मला तुमच्या आग्रहाची गरजही नाही. अरे वा, आग्रहाशिवाय जर का तू साखरपुड्याला येणार असेल तर लवकर चल. अगं साखरपुडा खोळंबलाय तिथे. तुम्ही असं बोलताय जणू काही मी जर का आलेच नाही साखरपुड्याला तर तो होणारच नाही. मी ना आता यावर मी काय बोलू. हे बघ तू आलीस साखरपुड्याला तर तुझ्या साक्षीने साखरपुडा होईल. आणि तू नाही आलीस तर मी ना तू ठरव आता काय करायचं ते. खूप सुंदर दिसतेस. काय छान दिसतेस गो बाय. हा ही अंगठी. आई ही अंगठी तर तुझ्या बाबांनी खूप हौशेने केली होती. अगो आता विक्रांतच्या मापाची अंगठी बनवायला वेळ नाही ना, तर हीच अंगठी त्याच्या बुटात घालशील काय तू तुझ्या बाबांची आठवण म्हणून? आई तू काय आतापासूनच ताईला रडवणार आहेस का? तुला नाही कळणार गो चिटल्या, मला आतापासूनच भरून येतय. म्हणूनच म्हणत होते मी नाही करत लग्न. असं काय करतेस गो बाय? अग प्रत्येक आईच स्वप्नच असत ग त्याच्या मुलीचं लग्न करून आनंदाने तिची पाठवणी करायची. मला पण ही हाऊस मौस करायचीच आहे की अन्याय आहे. सगळं मान्य आहे. परिस्थिती त्याच्याकडे तू लक्ष नको देऊ. आम्ही काय तर बघून घेऊ. आई पण अडी नडीला चार पैसे हातात नको का? अशी कशी गो तू अजून पण आमचाच विचार करतेस? मी काही जगा वेगळं करत नाही. पण आता बास झालं. आता या घरचा विचार बास.
आता स्वतःचा विचार कर. तुझं आयुष्य जर तुझा संसार फुलं आम्ही काय आहोतच तुझ्या सोबत. छान झालं ना सगळं. ए आई, जीजू कधी येणार आहेत? ताई पेक्षा हिला जास्त घाई आहे. पोटात दुखत नाही पण तू सुरू नका करू. तेच ना, सारखं भांडत असतात. आई पण डेकोरेशन एकदम मस्त झालं सगळं. ऑल क्रेडिट गोज टू वहिनी. एक्सक्यूज मी, म्हणजे काय? मी सुद्धा मदत केली सांग तिला. वहिनी सांग, केवढी मदत केली सगळ्यांनी बघितली. सगळ्यांनी बघितली पण तू नाही बघितलीस ना. थांब, तुला सांगतो काय मदत केली. नमस्कार. आहे ह काही आतल्या रूम मध्ये जाईला बोलू ना. विक्रम ये बस. हो काय बस ग हळूआ. या पाणी घ्या. थँक्यू. गिरीजा, प्राची गो बाय प्राची. हाय औक्षणकर. थँक्यू. जीजू
उघडून बघा ना प्लीज. जीजू आवडला का ड्रेस? छान आहे. असणारच, माझी चॉईस होती म्हटल्यानंतर काय? तू जरा गप घो. प्राची, नागिरच्या भाईला औक्षण कर ग. गिरिजा, हे घे. जी